आज होत आहे. तसं पाहिलं तर आपण सगळेजण वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतोच, पण अनिल मला वाटतं मी आता काय झाले, इथे येण्यापूर्वीच घरी कोणाशी बोलत होतो की काही काही शिवसैनिक असे आहेत की जे आपल्यापेक्षा वयाने मोठे कधी लक्षातच येत नाहीत. तसंच अनिलच्या बाबतीत आहे. अनिलला मी भेटलो तेव्हापासून अरे तुरे करतो आणि मग एक दिवस लक्षात आलं की अनिल माझ्यापेक्षा मोठा आहे. तरी सुद्धा अरे तुरेमध्ये जो काही जिवाळा आहे तो जिवाळा वेगळा आहे. अनिल तू ही सूत्र हाती घेतल्यानंतर पहिलं शिबिर आहे. नाही तू कार्य पद्धत आधी, आता ही सुरुवात सुधीर भाऊंपासून झाली, त्याच्यानंतरचा इतिहास सगळा तुम्हाला माहिती आहे. आणि 50 वर्षाची वाटचाल त्या मला वाटतं आता जे प्रकाशित आपण अंक केला त्याच्यात आलेली आहे. दिवाकरजी तुम्ही सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. केतकर साहेब तुम्हाला खास धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट लक्षात आली असेल की शिवसेनेवरती जो नेहमी एक आरोप केला जातो की शिवसेनेमध्ये हुकुमशाही आहे, शिवसेनेमध्ये लोकशाही नाही आहे, तसं पाहिलं तर केतकर साहेब हे आपल्या विचाराचे आत्ता जरी असले तरी सुरुवातीपासून टीकाकार मी म्हणत नाही, कारण टीकाकार म्हटल्यानंतर माझे आजोबा जे सांगायचे की टीका करताना सुद्धा ती अशी असली पाहिजे की ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की माझं काय चुकतंय. नुसतं ओरबाडणं ह्याला टीका नाही म्हणत. आता सध्या जे काय चालू आहे ते ओरबाडणं सुरू आहे. आणि मग स्थानिक लोकाधिकार समिती स्थापना का झाली, कशी झाली, का करावी लागली हे मी पुन्हा त्याचं काही सांगत नाही. थोडा माझ्यासमोर प्रश्न असा पडला की एवढे सगळेजण बोलल्यानंतर मी काय बोलायचं, माझ्यासाठी बोलायला काही विषय शिल्लक राहिलेत का. बऱ्याचदा असंही होतं की क्रिकेटच्या संघामधले सगळेजण सेंच्युरी डबल सेंच्युरी मारून जातात आणि मग नंतर शेवटी मणिंदर सिंग खेळायला येतो, तशी माझी अवस्था झालेली आहे. पहिल्या प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि इकडे बरेचसे जुने चेहरे सुद्धा आहेत जे आता सेवानिवृत्त झालेत. कदाचित त्यांना शिवसेनेमुळे नोकरी मिळाली असेल, नसेल, पण त्या तरुण वयापासून त्यांनी हातात धरलेला हा भगवा झेंडा सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सोडला नाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि यालाच निष्ठा म्हणतात. असं काही नाही की गेल्या 56-57 वर्षामध्ये शिवसेनेने वादळं नाही पाहिली. उलट काही काही वादळं तर शिवसेनेने अंगावरती घेतलेली आहेत. काही वृक्ष उन्मळून पडले. आता सुद्धा शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची काही जणांना एक फरफरी आलेली आहे. त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे की शिवसेनेची मुळं ही एवढ्या खोलवर गेलेली आहेत की ती जर का उपटायला गेला तर तुम्ही तुमच्या सगळ्या कुळांसकट उपटले जाल तेव्हा त्या भानगडीत पडू नका. साहजिकच आहे, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि काही एक रूढी असतात, परंपरा असतात, राजकारणात असतात, त्या मोडून टाकण्याचा एक प्रघात पडलाय. आणि तो प्रघात जर का तुमच्या लक्षात आला असेल किंवा नसेल तो पहिला म्हणजे भारतरत्न. बरोबर ना केतकर साहेब? भारतरत्न किती द्यायची, कोणाला द्यायची, कधी द्यायची ह्याचं एक आत्तापर्यंत एक काहीतरी सूत्र होतं. आता त्यांना म्हणजे जसं आले देवाच्या मना तिथे कोणाचे काही चाले ना, तसं आले मोदीजींच्या मना कोणालाही काही देत आहेत. मी असं नाही म्हणत की ज्यांना ज्यांना भारतरत्न दिलेत त्यांचं काही चुकीचं केलंय, पण जेव्हा ती लोकं होती त्या व्यक्ती जेव्हा हयात होत्या तेव्हा तुम्ही पराकोटीचा विरोध त्यांना केला होता. अगदी कर्पूरी ठाकूरांचं उदाहरण सुद्धा मी काल परवाकडे सभेत सांगितलं. साधारणतः 78-79 साली कर्पूरी ठाकूरांचं मंत्रिमंडळ हे बिहारमध्ये होतं आणि त्या काळामध्ये मंडल आयोग नव्हता, मंडल आयोग नंतर आला, पण कर्पूरी ठाकूर ही पहिली व्यक्ती ज्यांनी सरकारी सेवेमध्ये, हे तुम्हाला का सांगतो कारण सरकारी सेवा आणि इतर सेवा ह्या तुमच्याशी संबंधित आहेत, पहिल्यांदा 26% आरक्षण आणलं,